नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्स जो आहे तो 18,000 वरती क्लोज झाला आहे. बँक निफ्टी 38,347 वरती जाऊन क्लोज झाला आहे. आणि आज मार्केटमध्ये आपल्या अपेक्षेप्रमाणे एक जबरदस्त तेजी जी आहे ती दिसून आली. निफ्टी 1% अप आहे. बँक निफ्टी ऑलमोस्ट या ठिकाणी 1.61% अप आलेला आहे. आणि विशेषतः आजच्या मार्केटचं जर बिहेवियर बघितलं, विशेषतः निफ्टी गॅप अप ओपन झाल्यानंतर थोडं रिट्रेसमेंट झाला, परत निफ्टीने तर एक डबल टॉप तयार करून परत मार्केटनं जो काय ओपनिंग प्राईस आहे त्या प्राईसचा रिस्पेक्ट करून परत मार्केट एक कन्सोलिडेशन करून हायर साईडला एंड ऑफ द डे जे आहे ते गेले. ऑलमोस्ट ऑप्शन बायरचं जर विचारात घेतलं तर ऑप्शन बायरला दिवसभर या ठिकाणी ऑप्शन बाईंग करण्यासाठी आणि पैसा मिळवण्यासाठी स्ट्रगल जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये करावं लागलेलं आहे. बँक निफ्टीचा जर विचार केला, बँक निफ्टी इंडेक्समध्ये पण सेम तसंच झालं होतं. बँक निफ्टी गॅप अप ओपन झाल्यानंतर पहिल्या 5 मिनिटांमध्ये जबरदस्त रॅली आली, त्यानंतर मार्केटनं ओपनिंग प्राईस एकदा हायर साईडला ब्रेक करायचा प्रयत्न केला साधारणतः 10 वाजता, पण ते मार्केट सक्सेस झाला. तिथून परत मार्केटमध्ये रिट्रेसमेंट आलं होतं टुवर्ड ओपनिंग प्राईस आणि त्यानंतर मार्केट कन्सोलिडेशन होऊन बऱ्याच वेळ मार्केट एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करत होतं आणि छोटी रेंज मार्केटनं एंड ऑफ द डे क्लोजिंगच्या वेळेला हायर साईडला या ठिकाणी ब्रेक करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जरी तेजी आली असली तरी ऑप्शन बायरला थोडा टफ दिवस गेलेला आहे. मार्केटनं काही प्रमाणात त्या ठिकाणी ट्रॅप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुल ट्रॅप किंवा बिअर ट्रॅप सारखी कंडिशन मोस्ट ऑफ टाइम मार्केटमध्ये तयार होत असते छोट्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही प्राईस ऍक्शनला फॉलो करत असाल तर. मित्रांनो, मार्केटचं टेक्निकल जर सेटअप तुम्ही चेक केलं, बँक निफ्टी निफ्टीचं दोघांचंही टेक्निकल सेटअप जबरदस्त स्ट्रॉंग आणि बुलिश आहे. बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो जबरदस्त एका हायर साईडला रेंजला जाऊन आज क्लोज झालाय. ऑप्शनचा डेटा पॉईंट जर बघितला तर तो पण एकदम बुलिश आहे. जबरदस्त पुट रायटरनं ग्रीप घेतले, कॉल रायटर दूर दूरवर स्क्रीनवर दिसत नाहीये. याचा अर्थ उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी इंडेक्स 39,000 टच करायचा प्रयत्न जरूर करू शकतो. निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी परत मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये देखील कॉल रायटर नाहीये. पुट रायटिंग जबरदस्त झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर टेक्निकली सेटअप निफ्टीचं देखील बुलिश आहे, बँक निफ्टीचं बुलिश आहे. आणि दुसरं, निफ्टी इंडेक्स मे बी ही जी वीकली एक्सपायरी आहे, ह्या वीकली एक्सपायरीमध्ये निफ्टी 18,400 जाण्याचा अटेम्प्ट आणि मे बी पॉसिबल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी इंडेक्स जे आहे ते आपल्याला गॅप अप ओपन होणं अपेक्षित आहे. मग मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला उद्या जर ट्रेड करायचं असेल बँक निफ्टीमध्ये तर हा ट्रेड नेमका कुठून कसा बनू शकतो? तर मित्रांनो, बँक निफ्टी जोपर्यंत 38,564 वर जात नाही तोपर्यंत बँक निफ्टी बाय करू नका. या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये 38,755, 38,910, 39,32, 39,210 हे टार्गेट तुम्हाला हायर साईडला भेटेल. आणि बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 37,889 वरून सेल करा. हे टार्गेट तुम्हाला डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये इझिली भेटतील. कारण का उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण मित्रांनो तुम्हाला बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी वापरायची आहे. जोपर्यंत मार्केट 38,000 वरती आहे बँक निफ्टी तोपर्यंत तुम्हाला कंपल्सरी बुलिश व्ह्यू बँक निफ्टीवरती ठेवायचा आहे. त्या ठिकाणी एक जबरदस्त रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटू शकतो. बँक निफ्टीमध्ये HDFC बँक, कोटक बँक, ICICI बँक ज्या पद्धतीची सध्याला स्ट्रेंथ दाखवते त्यानुसार मार्केटमध्ये ही रॅली आपल्याला पुढे अजून कंटिन्यू होणं अपेक्षित आहे. दुसरं, निफ्टीचा जर विचार केला, निफ्टी मित्रांनो एका स्ट्रॉंग बुलिश फॉर्मेशनमध्ये आहे आणि निफ्टी आज देखील आपल्या एका लेवलवरून एक्झॅक्ट आज मुवमेंट एक चांगली आलेली आहे. तुम्हाला त्या ठिकाणी चांगला प्रॉफिट पण निफ्टीमध्ये झालाय. पण मित्रांनो, निफ्टीला जर उद्या बाय करायचं असेल तर 18,066 वरून निफ्टीला बाय करा. आज निफ्टीनं 18,000 जी सायकोलॉजिकल लेवल आहे ती काय केलं या ठिकाणी टेस्ट करायचा प्रयत्न केला. आणि मे बी पॉसिबल मित्रांनो या वीकमध्ये मार्केट 18,400 किंवा 18,600 जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि बजेटच्या अगोदर मार्केट डेफिनेटली लाईफ टाईम हाय किंवा 19,000 किंवा 20,000 जे सायकोलॉजिकल लेवल आहेत मे बी पॉसिबल निफ्टी तिकडे जाण्याचा प्रयत्न करू शकतो. बजेटमध्ये जर चांगल्या अनाउन्समेंट झाल्या, चांगलं इन्व्हायरमेंट जर असेल तर डेफिनेटली निफ्टी मे बी पॉसिबल 2,000 काय होऊ शकतो, अपसाईडला जाण्याची प्रॉबॅबिलिटी या ठिकाणी आपल्याला नाकारता येत नाही. कारण का निफ्टीनं आज 18,000 रिगेन केलेलं हे आपल्या दृष्टीनं टेक्निकली आणि सायकोलॉजिकल दृष्ट्या चांगले लेवल आहे. 18,066 वरून निफ्टी बाय करा.
18092, 18142, 18190, 18255 हे टार्गेट तुम्हाला हायर साईटला निफ्टीवरती भेटेल. निफ्टीला जर सेल करायचं असेल 17891 निफ्टी सेल करा. निफ्टीसाठी तुम्हाला 17850, 17800 आणि 17756 हे टार्गेट निफ्टीवरती तुम्हाला डेफिनेटली भेटेल. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये झिरोदा, अपस्टॉक, ॲलिस ब्ल्यूची मी काय केले त्या ठिकाणी लिंक दिले, त्या लिंक मार्फत तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करून आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल देखील काय करू शकता त्या ठिकाणी जॉईन करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती तुमच्यासोबत शेअर करायची आहे. ती माहिती अशी आहे की मित्रांनो, माझ्या टेलिग्राम चॅनलला बाजार बुल आणि बँक निफ्टी डॉक्टर संतोष असे दोनच ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही पब्लिकसाठी माझा दुसरा अजून एक जो टेलिग्राम चॅनल आहे बाजार बुल ट्रेडर आणि इन्व्हेस्टर, हा माझ्या क्लासच्या स्टुडंटचा किंवा जे माझे क्लायंट आहेत त्यांचा हा ग्रुप आहे क्लासच्या विद्यार्थ्यांचा. फक्त बाजार बुल हा पब्लिक टेलिग्राम चॅनल आहे आणि बँक निफ्टी डॉक्टर संतोष हा प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे. मित्रांनो, ह्याच्या व्यतिरिक्त जर कुठला दुसरा टेलिग्राम चॅनल जर तुम्ही बघत असाल स्क्रीनवर तर कोणताही टेलिग्राम चॅनल तुम्ही फॉलो करू नका, किंवा माझा दुसरा कोणताही टेलिग्राम चॅनल नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठल्या टेलिग्राम चॅनलमध्ये असाल माझ्या नावाच्या तर त्या टेलिग्राम चॅनलमधून तुम्ही वेळेत बाहेर पडा, किंवा तिथं जर कुठला व्यवहार करत असाल तर तो काळजीपूर्वक व्यवहार तुम्ही करावे अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू.